नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभागामधील जिल्हा परिषद जी भरती होत आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्यामध्ये 5 संवर्गाची तुमच्या परीक्षा होणार आहेत, ज्या की आरोग्यसेवक आरोग्यसेविका ही 5 संवर्ग असतील। त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अजून जागा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत, ही तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो खूप पद्धतीने तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं असणार आहे। तर डिटेलमध्ये सविस्तर सर्व माहिती आपण बघणार आहोत, त्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। आरोग्य विभाग 122 प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध झालेला आहे। याचं खास वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये आरोग्य विभागाच्या संपूर्ण तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित 39 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका व 1200 प्रश्नांचा समावेश आहे। स्मार्ट स्टडी नांदेड यांच्या मार्फत या ठिकाणी हे पुस्तक जे आहे ते पब्लिश करण्यात आलेलं आहे। तुम्हाला हे पुस्तक हवं असेल तर महाराष्ट्रामधल्या कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता। त्याचबरोबर त्यांचं मराठी शब्दसंग्रह पुस्तक हे देखील आत्ताच्या भरतीसाठी तुम्ही रेफर करू शकता। जर तुम्हाला हे पुस्तक भेटत नसेल तर या 2 नंबरवरती कॉल करून देखील तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जी माहिती आहे तुमच्या समोर मी ओपन केलेली आहे। माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनाचं हे अधिकृत वेबस्थळ आहे। महाराष्ट्र शासनामार्फत कंट्रोल केलं जातं। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गातील 10127 पदांच्या भरती प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे। हसन मुसरी। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या जागा ज्या अगोदर होत्या ना, कमीत कमी विद्यार्थी मित्रांनो 5 ते 6 हजार जागा होत्या। जवळजवळ आता विद्यार्थी मित्रांनो 10127 टोटल जागा झालेल्या आहेत। म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागा ज्या आहेत तुमच्या वाढलेल्या आहेत, ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची या ठिकाणी माहिती आहे। तर काय म्हटले बघा, याच्यामध्ये त्यांनी ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीत्या जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक आरोग्य सेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील 10127 रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। या 5 संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च 2019 जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त झालेले असून या संदर्भातील भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या निवड समितीमार्फत करण्यात येत आहे, असं हसन मुसरीफ यांनी माहिती दिलेली आहे। तर महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जागा कुठल्या पदासाठी किती आहेत ते आपण बघणार आहोत। तर बघा, राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट क संवर्गातील आरोग्य विभागासाठी संबंधित 5 पदांची भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी, असं मुश्रीफ यांनी विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदांना निर्देश दिलेले आहेत। तर पहा आता कुठल्या पदासाठी किती जागा आहेत या ठिकाणी माहिती दिलेली आहे। आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षकाची 47 पदे आहेत, औषध निर्मात्याची या ठिकाणी 324 पदं आहेत, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची 96 पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि आरोग्य सेवक पुरुष याची जवळजवळ 3184 पदं या ठिकाणी भरली जात आहेत। आरोग्य सेविकांची जवळजवळ 6476 पदं, अशी एकूण विद्यार्थी मित्रांनो 10127 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सर्वात जास्त आरोग्य सेविका 6476 पदं आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये ANM झालेले या ठिकाणी अर्ज करू शकतील आरोग्य सेविका या पदासाठी, त्यांची पदं आहेत। आणि आरोग्य सेवक ही विद्यार्थी मित्रांनो 3184 सर्वात जास्त पदं आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो ही जी पदं आहेत ती जवळजवळ याच्यामध्ये 2019 जाहिरातीनुसार 5 संवर्गासाठी, या 5 संवर्गासाठीच फक्त 4 लाख किती अर्ज आले आहेत बघा, 2012 अर्ज एवढे प्राप्त झाले असून या प्राप्त अर्जांद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे। तर त्यामुळे ही भरती प्रक्रिया आता तातडीने सुरू करण्याचे निर्देश हसन मुसरीफ यांनी दिलेले आहेत। तर आरोग्य विभागाशी संबंधित 5 संवर्ग या ठिकाणी वगळता इतर संवर्गातील पदाबाबत जिल्हा परिषद आणि जिल्हा पंचायत समितीसाठी मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावरती आढावा घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यानुसार सुधारित आकृतीबंध अंतिम करून त्यास मान्यता मिळाल्यानंतर इतर संवर्गातील पदाची भरती प्रक्रिया ही जिल्हा परिषदेमार्फत लवकरच करण्यात येणार असल्याचे श्री मुश्रीफ यांनी सांगितलेलं आहे। तर महत्वाचं होतं विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये पदं जी वाढलेली आहेत, आपण जर बघितलं तर टोटल पदं आता 10,000 ते 10,500 पदं या ठिकाणी भरली जात आहेत, ज्याच्यामध्ये आरोग्य सेवक आरोग्य सेविका या पदांसाठी चांगली तुमच्यासाठी संधी असणार आहे। त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी मित्रांनो तांत्रिक प्रश्नावरती जास्त भर देऊन तुम्ही तुमचा अभ्यास चालू करणं गरजेचं आहे। तुमच्यासाठी ही महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे की पदं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वाढलेली आहेत। तर एवढीच महत्वाची माहिती होती, त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। धन्यवाद।